नमस्कार, एडिटर्स चॉईस मध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. टाळी एका हाताने वाजत नाही हेच खरं. महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरेंची शिवसेनेला टाळी देण्याची फार म्हणजे फार इच्छा होती. अर्थात यामागे मराठी माणसाचं भलं व्हावं एवढाच काय तो राज ठाकरेंचा उद्देश होता. पण उद्धव ठाकरेंनी टाळी द्यायला ठाम नकार दिला आणि टाळी वाजलीच नाही. मौका सभी को मिलता है असं एकेकाळी राज ठाकरे म्हणाले होते. यावेळी नेमका मौका उद्धव ठाकरे यांनी साधला. पण राजकारणात कोणताही विजय किंवा पराभव अंतिम नसतो, त्यामुळे राज ठाकरे आणि त्यांची मनसे हिरिरीनं आता मैदानात उतरली आहेत. अर्थात मतदार मौका नेमका कोणाला देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मनसे आणि शिवसेनेच्या नात्याचे रंग या टाळी प्रकरणानं पुन्हा एकदा समोर आले एवढं मात्र खरं. राजकारणात सगळेच दिवस सारखे नसतात याचाच दाहक अनुभव सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेत आहेत. 2009 लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची पीछेहाट झाल्यानंतर राज ठाकरेंनी छद्मीपणानं सुपरहिट डायलॉग ऐकवला होता. हमारा बरांतरी मध्ये डायलॉग है, उसने अपन को मारा लेकिन अपन ने उसको सिर्फ दो मारा लेकिन शॉलेट मारा की नहीं. त्यावेळी राज ठाकरे आणि मनसेची हवा होती. हवेची दिशा ओळखूनच उद्धव ठाकरेंनी राज यांच्या पुढे टाळीसाठी मैत्रीचा हात देखील पुढे केला. पण राज ठाकरेंनी टाळी द्यायला साफ नकार दिला. टाळी वाजवणार का? एक हात पुढे करतो, दुसरा हात मागे करतो. या असल्या चर्चा काय वर्तमानपत्रांमधून होतात काय? पण म्हणतात ना, मौका सभी को मिलता है. राज ठाकरेंचं इंजिन सध्या असं काही भरकटलंय की कोणत्या दिशेला जावं ते बघ. त्यामुळंच शिवसेनेशी जुळवून घ्यायची वेळ मनसेवर आली. शिवसेना मनसे युतीसाठी राज ठाकरेंनी स्वतः 6 उद्धवना फोन केल्याचं समजतंय. मात्र उद्धव ठाकरेंनी फोन उचललेच नाही. युतीचा प्रस्ताव घेऊन राज ठाकरेंचे दूत बाळा नांदगावकर थेट मातोश्रीवर पोहोचले. पण शिवसेनेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाहीच. भारतीय जनता पक्षाच्या मीटिंगमधून भाषणं मी ऐकली आणि ती भाषणं ऐकल्यानंतर मी जुना शिवसैनिक म्हणा की आताचा मनसैनिक म्हणा, पण एक मराठी माणूस म्हणून माझ्या शरीराची लाही झाली आणि त्यामुळे मला राहवलं नाही. आणि म्हणून मी मुद्दाम मातोश्रीला गेलो आणि म्हणून कुठेतरी आता या दोन पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. मुंबईकरता एकत्र येण्याची आवश्यकता आहे, मराठी माणसांकरता एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आता तर शिवसेना एकटीच आणि पूर्ण ताकदीनं लढणार असल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी या चर्चांनाच पूर्णविराम दिलाय. माझ्याकडे प्रस्ताव कोणता आले नाही. बाळा नांदगावकर निरोप घेऊन आले होते. बघा, आता ह्या सगळ्या बातम्या मी आपल्याच माध्यमातून बघतोय. कोणाला आमच्याशी फ्रेंडली मॅच करायचे, कोणाला काय करायचे, कोणाला काय करायचे. आम्ही मात्र पूर्ण ताकदीनिशी आता मैदानात उतरलेलो आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्र भगवा केल्याशिवाय राहणार. एकेकाळी फॉर्मात असलेली मनसे सध्या राजकारणातला बॅड पॅच अनुभवते. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या राज ठाकरेंना आपला पक्ष टिकवण्यासाठी शिवसेनेपुढंच हात पसरायची वेळ आली आहे. आता शिवसेनेनं युतीचा प्रस्ताव फेटाळल्यानं मनसेचं इंजिन कोणत्या दिशेनं जाणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. सरकार केंद्रातलं असो की राज्यातलं, स्मार्ट सिटी हा आता परवलीचा शब्द बनला आहे. यंदाच्या बजेटमध्ये डिजिटल इंडिया, कॅशलेस इंडिया, स्मार्ट इंडिया अशा शब्दांची पेरणी होती. खरं तर भारत हा खेड्यांचा देश आहे, त्यामुळे फक्त शहर स्मार्ट होऊन चालणार नाहीत तर खेडी देखील स्मार्ट होणं गरजेचं आहे. खेड्यांनी स्मार्ट कसं व्हावं हे जळगाव जिल्ह्यातल्या साकेगावनं दाखवून दिलंय. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हे आहे 15,000 लोकवस्तीचं साकेगाव. लोकप्रतिनिधी सरकार प्रशासनाकडून कोणतीही मदत न घेता स्वतः ग्रामपंचायत सदस्य तसंच गावकऱ्यांनी एकत्र येऊन स्मार्ट गावाचं स्वप्न पाहिलं आणि ते एका वर्षात प्रत्यक्षात साकारलं देखील. या गावातील व्यवहार डिजिटल प्रणालीने होतात. ग्रामपंचायतीचा कर हा संपूर्णपणे कॅशलेस प्रणालीने भरला जातो. नागरिकांना प्रोत्साहन म्हणून ग्रामपंचायत मार्फत कचरा पेटी मोफत दिली जाते. अंगणवाडी तसंच जिल्हा परिषद शाळेचीही डिजिटल होण्याकडे वाटचाल सुरू आहे. सुंदर गाव बनवण्यासाठी संपूर्ण गाव हगणदारी मुक्त केलं. त्याचबरोबर स्वतः ग्रामपंचायतीनं घंटागाडी घेऊन गाव स्वच्छ ठेवलं. गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवली. गावातील जुन्या मृत विहिरींना पुन्हा पुनर्जीवित केलं. आज गावात 24 तास पाणी मिळतं.
रुग्णांसाठी गावाची स्वतःची ॲम्ब्युलन्स असणारं एकमेव गाव आहे. शासनाने जी नोटबंदी राबवली त्या दरम्यान जी काही अडचण आम्हाला जाणवली पैसे वसुलीसाठी, तर आम्ही निर्णय घेतला की गावाला आपण आज या ठिकाणी कॅशलेससाठी स्वॅपिंग मशीन असली पाहिजे. म्हणून आम्ही विशेष करून मोबाईल स्वॅपिंग मशीन आणली की जेणेकरून कुठेही बाहेर फिरता यावं. आणि आज आम्ही तो उपक्रम सुरू केल्यानंतर गावामध्ये आज मोठ्या प्रमाणात लोक स्वॅप करून राहिलेत. वेगवेगळी गावं बघितले, त्या गावापेक्षा आमचं गाव अति सुंदर आहे. दुसऱ्या गावात सुविधा नसताना आमच्या त्या गाव सर्व सुविधा आमच्या गावात आहे. पाणी पुरवठा झालं आहे आमच्या गावात, पूर्ण 24 तास पाणी असतं, पाण्याची काही टंचाई पडत नाही. जो घरपट्टी आणि पाणीपट्टी नील करेल अशा ग्रामस्थांना आमच्या ग्राम पंचायतीतर्फे डस्टबिन दिले जाते आहे. आणि याच्यामुळे निश्चितच जी नोटबंदी झाली आहे त्याचा जो फटका बसला होता तर कॅशलेस आम्हाला हाल झाले होते, कसं करायचं काय करायचं, तर त्यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या एकजुटीतून साकेगाव स्मार्ट गाव म्हणून नावारूपाला आलंय. इतर गावांसाठीही साकेगावनं केलेलं काम प्रेरणादायी आहे. रायगड जिल्ह्यातल्या मुरुड समुद्र किनाऱ्यावर कॉलेजामधली 14 मुलं बुडून मेल्याची घटना आठवते. या घटनेला एक फेब्रुवारीला 1 वर्ष पूर्ण झालं. पण शासन यंत्रणा या घटनेपासून शासन यंत्रणेनं काही धडा घेतला आहे असं दिसत नाही आहे. अशी घटना पुन्हा होऊ नये म्हणून किनाऱ्यावर जीवरक्षक नेमण्यात आले होते, पण या जीवरक्षकांचं मानधन रखडलं आहे. याचा परिणाम त्यांच्या कामावर होतो आहे. पुन्हा अशी घटना घडू नये असं वाटत असेल तर शासन यंत्रणेनं अधिक जबाबदार होणं गरजेचं आहे. नारळ पोफळीच्या बागा, रुपेरी वाळू, निळाशार समुद्र आणि फेसळणाऱ्या लाटा यामुळे रायगडचे समुद्र किनारे पर्यटकांचे फेवरेट डेस्टिनेशन ठरलेत. मोठ्या सुट्ट्यांबरोबरच शनिवारी आणि रविवारी या किनाऱ्यांकडे पर्यटकांची पावलं आपोआप वळतात. दरवर्षी लाखो पर्यटक इथं भेट देत असतात. आनंद देणाऱ्या या पर्यटनात कधी दुःखद घटनाही घडतात. समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं किंवा अतिउत्साहामुळे अनेक पर्यटकांना इथं आपला जीव गमवावा लागलाय. पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेतली तर इथला पर्यटन व्यवसाय वाढीस लागू शकतो, परंतु सरकार याबाबत गंभीर नसल्याचा आरोप होतोय. जेव्हा ओटी असते, ओटीचे समुद्र कसा आहे कसा नाही तो समजतो. त्याच्यावर जर सर्व्हे केला आणि तिथे जर आपण सिग्नलचा असं काहीतरी इशारा कायमचा ठेवला तर त्याच्या स्वरूपावर आपल्याला जी आता जो धोका निर्माण होतो तो धोक्यापासून आपल्याला संरक्षण मिळू शकतो. एवढे 2-3 प्रपोजल पाठवलेत पण अजून काही शासन त्याची दखल घेतलेली नाही. इतके लोक येतात, एवढी गर्दी होते, आमच्या लोकांचा त्याचा बेनिफिट होतो, गाव त्याच्यामुळे समृद्ध होईल असंच आहे. पण ते करत असताना तुमच्या शासनाने हा विभाग हा पर्यटन विभाग म्हणून जाहीर करायला पाहिजे. शासनाचा निधी इथे चांगल्या प्रकारे येऊ शकेल, पण जर ते आमच्या नावच तिथे नसेल तर निधी यायचा कुठून आम्हाला, किंवा त्या दृष्टीने शासनाने प्रयत्न करायला पाहिजे. पुण्यातील 14 विद्यार्थ्यांच्या दुर्घटनेनंतर सागरी पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेला आला. चौफेर टीका झाल्यानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली. रायगडच्या किनारपट्टीवरील ग्रामपंचायती आणि नगरपालिकांना पर्यटक सुरक्षा यंत्रणेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यातून लाईफ जॅकेट्स, स्ट्रेचर, दुर्बीण, सायरन, ब्लँकेट्स पुरवण्यात आले, वॉच टॉवर्स उभारण्यात आले, 25 जणांची जीवरक्षक म्हणून नेमणूकही करण्यात आली. लाईट व्यवस्था किंवा इतर बाकीच्या ज्या काही व्यवस्था आहेत, तर या सगळ्या वॉच टॉवर्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी, सायरन्स आहेत की जर काही समुद्रामध्ये धोका निर्माण झाला तर सायरन वाजवून आपल्याला पर्यटकांना धोक्याची सूचना देता येईल, अशा अनेक प्रकारच्या उपाययोजना आम्ही या समुद्र किनाऱ्यांवरती केल्या आहेत. सरकारनं या ठिकाणी जीवरक्षकांच्या 7 महिन्यांच्या मानधनाची तरतूद केली. ही मुदत आता मार्च महिन्यात संपते, परंतु अद्याप त्यांना एक छदामी मिळालेला नाही. तर एप्रिल पासूनचं मानधन हे त्या ग्रामपंचायती किंवा नगरपालिकांनी द्यावं अशी सरकारची भूमिका आहे. मात्र तुटपुंज्या उत्पन्नात जीवरक्षकांना मानधन देणं शक्य होणार नाही असं सरपंच सांगतायत. प्रत्येक बीचवर 2 सुरक्षा गार्ड हे नेमलेले आहेत, पण गेले 6 महिने झाले की 6 महिन्यात त्यांना फुटी कवडी हे मानधन मिळालेले नाही आहेत. आणि अशा टायमाला सुरक्षा गार्ड हे बीचवर राहायला तयार नाही आहेत. आणि अशा टायमाला जर काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार राहणार कोण? सरकारने जर जीवरक्षकांच्या मानधनाची तरतूद केली नाही तर उपलब्ध करून देण्यात आलेल्या साधन सामुग्रीला काहीच अर्थ राहणार नाही आणि सागरी पर्यटकांची सुरक्षा म्हणजे पहिले पाडे 55 अशी अवस्था होईल. नागपुरातल्या एका अनाथालयानं एक अनोखा लग्न सोहळा अनुभवला. आपल्या हातावर लग्नाची मेहंदी रंगणार की नाही याची शाश्वती नसलेल्या 2 अनाथ मुलींचा लग्न सोहळा शुभेच्छांच्या वर्षावात पार पडला.
नागपूरमध्ये रंगलेला हा विवाह सोहळा थोडा वेगळा आहे. नागपूरच्या श्रद्धानंद अनाथालयात पूजा आणि सरोज यांच्या डोक्यावर अक्षता पडल्या. या दोघीही याच अनाथाश्रमात लहानाच्या मोठ्या झाल्या आणि इथेच त्यांचं शुभमंगलही पार पडलं. पूजाचा विवाह औरंगाबादच्या अमेय पोळसोबत तर सरोजचा विवाह जळगावच्या उमेश महाजन याच्याशी पार पडला. मला इथल्या लोकांनी खूप प्रेम दिला लहानपणापासून. माझ्या आई आई बाबा सारखं सांभाळलं सगळं. खूप चांगला दिवस आहे माझ्यासाठी आज. मला चांगलं वाटत आहे. एकदम छोटी होती लहानपणापासून इथे चालली. मला भाऊ बी आहे, भाऊ आहे. मी गुट्टीताईची गुट्टीताईने सांभाळला खूप मोठा केला. हिच्याबद्दल मला चांगला वाटलं. खुश बी आहे, दुःख बी आहे. मी पूजाला खूप खुश ठेवेल एवढी सांगू शकतो. माझी खूप दिवसापासून इच्छा होती, म्हणजे मागच्या वर्षापासून, की मला अनाथालयातल्या मुलीसोबत लग्न करायचं आहे. मग मी हा प्रस्ताव माझ्या मम्मी पप्पा काका सर्वांना सांगितला. मग त्यानंतर त्या लोकांनी म्हटलं ठीक आहे, तुला ज्या मुलीशी लग्न करायचं आहे त्या ठिकाणी आम्हीही खुश आहे. मग त्या लोकांनी श्रद्धानंद अनाथाश्रम निवडला आणि इथे सरोजसोबत माझं लग्न झालं. हळद, मेहंदी, संगीत हे कार्यक्रमही अनाथाश्रमात उत्साहात साजरे करण्यात आले. मुलींसाठी वर शोधण्यासाठी अनाथालय प्रशासनानं मोलाची कामगिरी बजावली. वर पक्षाकडून मुलींसाठी मागणी आल्यावर त्यांची संपूर्ण चौकशी आणि प्रत्यक्ष पाहणीनंतरच लग्नासाठी होकार देण्यात आला. हमारा उद्देश है कि लड़कियों को हम स्थापित करें. हम लोग हमेशा शादियां करते रहते हैं, इनका घर बसाते रहते हैं. आज भी दो लड़कियों की शादी हुई है, इनका घर बस गया. ये इससे खुशी की बात कोई दूसरी नहीं हो सकती. या लग्न सोहळ्यात अनाथालयातील कर्मचाऱ्यांपासून शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. अनेकांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद देत नवीन संसारासाठी शुभेच्छा दिल्या. आता पाहूया एका दुसऱ्या लग्नाची कहाणी. प्रेम विवाह केलेल्या धुळ्यातल्या एका दाम्पत्यानं लग्नाची पंचवीशी पुन्हा एकदा लग्न करून साजरी केली. जातीपातीच्या आणि धर्माच्या भिंती मोडून काढत यशस्वी सहजीवनाची सिल्वर ज्युबिली साजरी करणाऱ्या या दाम्पत्यानं एक वेगळाच आदर्श घालून दिलाय. जाती धर्माच्या आलेल्या अडचणी आणि त्यावर मात करत एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे सीमा आणि सुहास चांदेलकर दाम्पत्य लग्नाच्या 25 वर्षांची वर्षपूर्ती साजरी करतायत. त्यानिमित्तानं चांदेलकर दाम्पत्यानं नातलग आणि समाजासमक्ष पुन्हा सप्तपदी घेतली. 25 वर्षांपूर्वी विणली गेलेली ही रेशीमगाठ अधिक घट्ट आणि दृढ होण्यासोबत इतरांनाही आदर्श ठरली आहे. 24 जानेवारी 1991 रोजी शहरातील सीमा सुहास चांदेलकर यांनी जातीपातीच्या भिंतींना छेद देऊन नोंदणी विवाह केला. अनेक अडचणी आणि संघर्षातून वाट काढणाऱ्या या दाम्पत्यानं कधीही एकमेकांची साथ सोडली नाही. सगळ्यांचं प्रेम मिळालं आणि आम्हाला याची अपेक्षाही नव्हती की एवढं प्रेम मिळेल आम्हाला समाजाकडनं, मित्रपरिवाराकडनं. प्रेमाची भाषा खरंच खरी असते. मला या सगळ्यांनी स्वीकारलं, मला जेवढा प्रेम मिळाला यांच्या कुटुंबातून, समाजातून, मित्रमंडळीकडून, सगळ्यांकडून खूप प्रेम मिळालं आणि या प्रेमाची आज मी पूर्णपणे परिभाषा समजून गेलेली आहे. आणि मला याचा अर्थ समजला की धर्म, जात, भेद हे काही नसतं, प्रेम हे सर्वस्व असतं. मुलगा वेदांत जावई यांनी सुखी संसाराची 25वी मॅरेज अनिव्हर्सरी वेगळ्या पद्धतीनं साजरी करण्याचं ठरवलं. सगळ्यांना विचार सांगितला, नियोजन ठरलं, पत्रिका, विवाहस्थळ एवढंच नव्हे तर सायंकाळी 6:30 गोरज मुहूर्तही ठरला. वधूवराला हळदही लावली. मित्रमंडळी, गोतावळा आणि नातलगांच्या साक्षीनं चांदेलकर दाम्पत्य पुन्हा एकदा रेशीम गाठीत बांधलं गेलं. लग्न जे होतंय त्याविषयी मी खूप आनंदी आहे. आणि आज म्हणजे आई वडील हे मुलींचे लग्न लावतात. आज पहिल्यांदा आम्हाला हे भाग्य भेटलंय की आम्ही त्यांचे लग्न लावतो आणि त्यामध्ये आम्ही उपस्थित. मी आणि माझी बहीण खूप भाग्यशाली की आम्ही आमच्या आई वडिलांचं आज लग्न पाहू राहिलो आणि आम्ही ते साजरं करू राहिलो. आम्ही त्याच्यामध्ये भाग घेऊ राहिलो. जसं भाऊ बहिणी येतात तर आम्हाला त्याबद्दल खूप आनंद वाटतंय की आम्ही ते सगळं सहकार्य करू राहिलो त्यांच्याबद्दल. आणि ते आमचे खूप आनंदी की आता आम्ही 25 झाले, 50 वर्ष, 75 वर्ष, 100 वर्ष सुद्धा आमची अपेक्षा आहे की त्यांनी पूर्ण करावे आणि आम्ही ते सण साजरा करावा. यशस्वी सहजीवनाची ही सिल्वर ज्युबली इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
तुम्ही म्हैसूरला गेला असाल तर तिथल्या जगमोहन पॅलेसमधलं ग्लो ऑफ होप हे जगप्रसिद्ध चित्र नक्कीच पाहिलं असेल. विशेष म्हणजे या चित्रातल्या मुलीनं नुकतंच 100th प्रवेश केलेला आहे. ही मुलगी म्हणजे गीताबाई उपळेकर आणि त्या राहतात आपल्या कोल्हापुरात. एका जगप्रसिद्ध चित्रातल्या मॉडेलनं आपली 100th कोल्हापुरात साजरी केली याचा कोल्हापूर इतिहासाला केवढा अभिमान, म्हणजेच कोल्हापूरच्या कला इतिहासात आज एक वेगळी भर पडली एवढं निश्चित. म्हैसूरच्या जगमोहन पॅलेसमधली आर्ट गॅलरी प्रसिद्ध आहे ती राजा रवी वर्मा यांच्या 16 चित्रांसाठी. याच चित्रांच्या पंक्तीतलं द लेडी विथ लॅम्प अर्थात ग्लो ऑफ होप हे चित्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं. जगात जलरंगातील सर्वोत्कृष्ट 3 चित्रांमध्ये या चित्रानं स्थान मिळवलंय. आजूबाजूला रामायण, महाभारत आणि मुघलकालीन राजा रवी वर्माची चित्र असल्यामुळे ग्लो ऑफ होप ही देखील त्यांचीच कलाकृती आहे असा अनेकांचा समज होतो. पण हे चित्र साकारलंय ते सावंतवाडीचे सावळाराम हळदणकर यांच्या कुंचल्यातून. या चित्राची कथाही गंमतशीर आहे. हळदणकरांची गीता ही 15 मुलगी दिवाळीच्या सणाला दिवे लावत होती. हळदणकरांच्या कलासक्त डोळ्यांनी ते दृश्य कागदावर चितारण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गीताला हातात दिवा घेऊन उभं केलं आणि कुंचल्यावर जे चित्र साकारलं त्यानं इतिहास घडवला. म्हैसूरच्या राजाने तो लावला और झाला. म्हैसूरच्या शेजारी कुठचं होते हे तिथे लावलेला आहे तो फोटो. तिथे सगळे लोक बघायला जातात तो फोटो. 1932 तयार झालेलं हे ऐतिहासिक चित्र म्हैसूरचे राजे जयचमा राजेंद्रा वडियार यांनी 300 रुपयांना विकत घेतलं. त्यानंतर आर्ट गॅलरीत हे चित्र राजा रवी वर्मांच्या चित्रांच्या पंक्तीत बसवण्यात आलं. त्यांची चित्र अनेक आर्ट गॅलरीमध्ये आहेत, अनेक देशामध्ये पण आहेत. भारतामध्ये तर आहेत बऱ्याच ठिकाणी. बडोद्यामध्ये औंधच्या आर्ट गॅलरीमध्ये आहेत, मुंबई पुण्यामध्ये आहेत, नंतर म्हैसूरमध्ये आहेत. तर या अनेक चित्रांच्या मध्ये हे चित्र सर्वश्रेष्ठ चित्र म्हणून ओळखलं जाते. आज त्याच चित्रातल्या मॉडेल असलेल्या गीताताईंनी 100th पदार्पण केलंय. त्यांच्या कुटुंबियांसाठी हा आनंदी सुवर्ण क्षण ठरलाय. प्राऊड टू बी ग्रँड डॉटर्स ऑफ एस एल हळदणकर अँड नीसेस ऑफ गीतात्या अँड वी आर व्हेरी प्राऊड टू बी हिअर. आज आम्हाला इथे अत्यंत आनंद होतोय की त्यांची 100th आम्ही इथे सेलिब्रेट करतो आहे. उपळेकर कुटुंबियांसोबतच कोल्हापूरच्या कला परंपरेसाठी देखील हा क्षण संस्मरणीय असणार आहे. एका जगप्रसिद्ध चित्राची मॉडेल कोल्हापुरात असणं आणि तिनं वयाच्या 100th प्रवेश करणं हे कोल्हापूरच्या कला इतिहासात आगळी वेगळी भर घालणारं आहे. एडिटर्स चॉईस मध्ये आज इथंच थांबतोय. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.